हरिओम श्रीराम अंबन्य। हरिओम, मी अरविंद सिंह जेदे, शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे। असाच एक 2021 मधला माझा अनुभव मी आपल्याला शेअर करू इच्छितो। 2021 कोरोनाची मोठी दुसरी लाट आली आणि या लाटेमध्ये खूप जण ह्या लाटेमध्ये पॉझिटिव्ह होते। हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती, रश होती, ऑक्सिजनचा तुटवडा होता। आणि ह्याच काळामध्ये होळीचा दिवस, होळीच्या दिवशी माझा मुलगा ओंकार सिंह याला कोरोनाची लक्षणं दिसली म्हणून त्याचा रिपोर्ट काढला तर तो पॉझिटिव्ह आला। बापू आहे बरोबर, बापूंचा धावा आहे, बापूंची रोज उपासना चालू आहे, त्यामुळे मनाला थोडंसं कुठंतरी एक धैर्य आलेलं होतं। मग आमच्या शेजारच्या बंगल्यामध्ये ओंकार सिंहला होम क्वारंटाईन केलं आणि त्या होम क्वारंटाईन केलं तेव्हा ओंकार सिंह सुद्धा त्यांनी सर्व बापूंची पोथी, बापूंची पुस्तकं, बापूंचे ग्रंथ सर्व बरोबर घेतले आणि शेजारच्या बंगल्यामध्ये क्वारंटाईनसाठी गेला। तो म्हटला, पप्पा हाच काळ आहे की मला बापूंना भरभरून बापूंचं सर्व वाचन करता येईल आणि बापूंचं प्रेम घेता येईल। त्यासाठी तिने ते सगळं घेतलं, हनुमान चालीसा चालू ठेवली आणि तो त्या तिथं क्वारंटाईन झाला। त्याला होम क्वारंटाईन असतानाच एक 2-4 दिवस झाले आणि माझी मिसेस नम्रता विरा हिला पहाटे स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये साक्षात बापू समोर आलेले आणि बापूंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दोन्ही हात वर करून तिला भरभरून आशीर्वाद दिला आणि खुणालं, बाळ काळजी करू नकोस, मी आहे। खरंच तिला खूप आनंद झाला। तिने सकाळी उठून बापूंचे फोटो पुढे उभी राहिली आणि सर्व बापूंना कथन केलं आणि नंतर मग आम्हाला अनुभव शेअर केला। आम्हालाही आनंद झाला आणि म्हणलं, आपल्यावरती जे संकट आलंय हे संकट निवळण्यासाठी हा आपला बाप आपल्या पाठीशी उभा आहे। आणि खरंच बापू ठामपणे उभे राहिलेले होते, त्यामुळे आमचं सर्व भीती हळूहळू कमी होऊन गेली आणि आम्ही निश्चिंत झालो। म्हणलं, बापू सर्व काळजी वाहत आहेत। त्यानंतर कोणाला माहिती, तोच सगळं जाणतो, त्यालाच सगळं माहिती आहे। त्यांनी 4 दिवस झाले आणि 4 दिवसानंतर मी आणि नम्रतेवर आम्ही दोघंही पॉझिटिव्ह झालो। ओंकार सिंहला टेन्शन आलं की माझं वय 60 वर आहे आणि तिला थायरॉइड आहे, बीपी आहे आणि हे दोघं पॉझिटिव्ह आहेत। पण तसं पाहिलं तर नुकतंच 4 दिवसापूर्वी बापूंनी स्वतःच येऊन सांगितलं होतं, काळजी करू नको, मी पाठीशी आहे। त्यामुळे आम्ही थोडी निश्चिंत होतो। आम्ही डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी आम्हाला औषधे दिली आणि होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं। खरंच आश्चर्य, खूप मोठं आश्चर्य, 4 ते 5 दिवसात आम्ही एकदम बरे झालो, कुठलाही आम्हाला त्रास झाला नाही। नम्रता विराला तर नुसता कोविड असं शिवून गेल्यासारखं झालं, तिला अजिबात त्रास झाला नाही। अशा पद्धतीने या मोठ्या संकटातून बापूंनी आम्हाला अगदी अलगद बाहेर काढलं। अंबन्य बापूर खरंच त्याने आम्हाला हे एवढ्या सहजपणे बाहेर काढलं की आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही कोविडच्या ह्याच्यामध्ये अडकलेलो होतो। त्यानंतर खरंच म्हणजे बापू म्हणजे कसं, बापूंना सगळ्याची जाण असते, पुढे काय होणार ही प्रत्येक गोष्ट माहीत असते। पण नम्रता विराला स्वप्न पडण्यामागे कारण वेगळंच होतं, कारण तिच्या मनाला धैर्य देणं, तिचं मन स्थिर करणं हेच बापूंचं काम होतं। त्यांनी तिला स्वप्नामध्ये सांगितलं होतं, पण 1-1.5 महिन्यानंतर फार मोठं दुसरं संकट होतं। ते म्हणजे मला एकदा सकाळी पहाटे उठताना डोक्यामध्ये गरगरायला लागला, चक्कर यायला लागली, इतकी जोरात चक्कर येत होती की मी डोळे उघडले तर सगळं घर माझ्या भोवती गुलगुल गुलगुल जोरात फिरते। म्हणून मी डोळे मिटून घेतले तर मी कुठेतरी खोल खोल दोरी दरीमध्ये जातोय, कोसळतोय असं मला वाटत होतं। पण काय, असं वाटत असताना मी फक्त बापूंचा धावा करत होतो। नम्रता विरा ओंकार सिंह पण बापूंचा धावाच करत होते। त्यांनी मला कसं तरी पाणी पाजलं आणि हळूहळू उठून बसवलं। ओंकार सिंहनी मला उचललं, तोंडावर पाणी वाढण्यासाठी बेसिन जवळ घेऊन गेला तर मला एक मोठी उलटी झाली। उलटी झाल्यावरती हळूहळू मला बरं वाटायला लागलं। तेवढ्यात ओंकार सिंहनी माझा मित्र डॉक्टर आहे त्याला फोन करून सगळं सांगितलं आणि म्हणाला, आणि त्यांनी दिलेली गोळी आणली आणि मला ती गोळी दिली। त्यानंतर मला थोडं बरं वाटायला लागलं आणि मी थोडा रिलॅक्स व्हायला लागलो। त्यानंतर 10-11 सुमारास आम्ही डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी मला काही टेस्ट करायला सांगितल्या की ह्या असं अचानक झालं कशाने, त्यामुळे ब्लड टेस्ट सांगितल्या आणि ECG काढायला सांगितलं। ब्लड टेस्ट केल्या
ब्लड टेस्ट सगळ्या बघितले, रिपोर्ट बघितले आणि ईसीजी बघितला, तर ईसीजी बघून डॉक्टर हजरले, ईसीजी अतिशय खराब होता. डॉक्टर म्हणले कसं शक्य, दुसरा ईसीजी काढायला सांगितला. पुन्हा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसरा ईसीजी काढला. तो ईसीजी काढत असताना तिथल्या नर्सनी तो ईसीजी बघितला आणि मला विचारलं, तुम्ही यापूर्वी कधी ईसीजी काढला होता, तो ईसीजी कसा आहे? मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. तिने धावत जाऊन तिथल्या डॉक्टरांना दाखवलं, लॅबमधल्या त्या डॉक्टरांनी तो ईसीजी बघितला आणि मला काही न सांगता तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा म्हणून सांगितलं. बरं, मग तो तसाच त्या ईसीजीची एक कॉपी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवली. डॉक्टरांनी मला बाहेर बसायला सांगितलं आणि ओंकार सिंहशी संवाद साधला. ओंकार सिंहशी बोलताना म्हणाले, ईसीजी अतिशय खराब आहे, त्यांना कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जाण्याची गरज आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज आपल्याला त्यांना कार्डिओलॉजिस्टकडे न्यायला पाहिजे. असं असताना ओंकार सिंह थोडा घाबरला होता, पण ते डॉक्टर म्हणाले, आपल्याला नुसतं ईसीजी मिळालं आहे, लॅबच्या डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढचं डिसिजन घेऊ. पण तोपर्यंत त्यांनी कार्डिओलॉजिस्ट त्यांचे मित्र होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती आणि ओंकार सिंहला सांगितलं संध्याकाळी 7 वाजता त्या लॅबचा रिपोर्ट घेऊन ये. ओंकार सिंह स्वतःच लॅबमध्ये गेला, रिपोर्ट घेतला आणि त्या डॉक्टरांकडे गेला. अरे एवढा खराब ईसीजी आहे, त्यांचा रिपोर्टही खराब आहे, आजच्या आज आपल्याला त्यांना ॲडमिट केलं पाहिजे आणि उद्या त्यांची एंजिओग्राफी करायला पाहिजे. ओंकार सिंह खूप टेन्शनमध्ये होता. त्यांनी मला आणि नम्रता वीराला याबद्दल अजिबात कल्पना दिली नाही. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी आणि माझी खूप काळजी घेत होता, त्याला रात्रभर झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती त्यांनी मला सांगितलं, आपल्याला पुणे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जाऊन एकदा चेकअप करून घ्यायचं आहे. बरं म्हटलं, त्या डॉक्टरांकडे तो मला सकाळी घेऊन गेला. आम्ही तिघेही डॉक्टरांकडे गेलो. त्या डॉक्टरांकडे खूप गर्दी असते, लाईन असते, पण आमचा नंबर त्यांनी डॉक्टरांनी पहिला घेतला. आम्हाला मला तो घेऊन गेल्यावरती ते सगळे रिपोर्ट होते, ओंकार सिंह टेन्शनमध्ये होता, सगळे रिपोर्ट होते त्यांच्यासमोर ठेवले. त्यांनी रिपोर्ट बघितले, मला अतिशय छान प्रकारे त्यांनी तपासलं, सगळी व्यवस्थित तपासणी केली आणि नंतर डॉक्टर स्वतः त्यांच्या खुर्चीत बसले आणि मला एक दोन प्रश्न विचारले, काय त्रास होतो वगैरे. पण मी आपलं जे होत होतं ते सरळ नुसतं चक्कर आली हे आली हे त्यांना सांगितलं, पण पुढचं माझा ईसीजी एवढा खराब आहे ह्याचा हे रिपोर्ट आहे, मला त्याची काहीच कल्पना नव्हती. त्याची कल्पना फक्त ओंकार सिंहला होती. त्यांनी तसं काही हे केलं नव्हतं, आम्हाला तोपर्यंत सांगितलं नव्हतं. नंतर डॉक्टरांनी अक्षरशः, खरंच सांगतो तुम्हाला, तिथं डॉक्टर म्हणजे साक्षात बापू होते, बापूच समोर डॉक्टर म्हणून त्या डॉक्टरच्या जागेवर बसले होते. त्यांनी आम्हाला सगळं अक्षरशः म्हणजे एक प्रवचन द्यावं त्या पद्धतीने सगळं सांगायला सुरुवात केली. आमचं भय कसं दूर होईल, आमच्या मनावरचं दडपण कसं जाईल ह्या पद्धतीने ते डॉक्टर बोलत होते. ओंकार सिंह टेन्शनमध्ये, ओंकार सिंहने त्यांचे रिपोर्ट त्या माझे रिपोर्ट त्यांच्या समोर केले, रिपोर्ट बघितले, डॉक्टरांनी रिपोर्ट पुन्हा एकदा बघितले, टेबलवर बाजूला ठेवले. काही हे चाललेलं असताना ओंकार सिंहचा जीव वर खाली होत होता. अरे दोन डॉक्टरांचं ओपिनियन आहे की ईसीजी खराब आहे, एंजिओग्राफी केली पाहिजे आणि त्यासाठी आपण गेलेलो आहे, पण डॉक्टर तर आपल्याला भय या विषयावरती आणि मनाला सामर्थ्य देण्याच्याच गोष्टी करतात. काही कळेना, ओंकार सिंहनी पुन्हा त्यांच्यासमोर रिपोर्ट ठेवला आणि म्हणाला, डॉक्टर हे रिपोर्ट बघा, ईसीजी खूप खराब आहे आणि रिपोर्ट चांगले नाही असं इतर दोन डॉक्टरांचं मत आहे. त्यांना काहीच वाटलं नाही, त्यांनी ते रिपोर्ट ईसीजी बाजूलाच ठेवत होते, त्याच्याकडे दुर्लक्षच करत होते एवढे एमडी डॉक्टर असून. पण नंतर मग त्यांनी बघितलं आणि म्हणाले, तुझं मनाचं समाधान म्हणून तू जाऊन पुन्हा एकदा यांचं ईसीजी काढून आण. पुन्हा ईसीजी काढायला नेलं, ईसीजी काढला, ईसीजी काढून आण. त्याआधी ते त्यांच्या शेजारच्या केबिनमध्ये असलेले दुसरे जे डॉक्टर होते त्यांनासुद्धा घेऊन आले, त्यांना दाखवलं आणि दोघांनी मिळून ठरवलं आणि पुन्हा ईसीजी काढला. ईसीजी काढला तर तो आधीच्या 2 ईसीजीपेक्षा बरा होता. तरी ते म्हणाले, तुझ्या मनाचं अजून समाधान करायचं म्हणून 2D इको रिपोर्ट काढ. 2D इको रिपोर्ट काढला तर तो छान होता, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. अक्षरशः खोटं वाटेल, बापू खरंच सांगतो तुम्हाला, बापूच तिथं होते. मला एकही गोळी न देता त्यांनी मला घरी जायला सांगितलं आणि म्हणाले, काहीही तुझं मला झालेलं नाही, काहीही काळजी करू नका. आणि त्यांनी मला घरी जायला सांगितलं, फक्त व्यायाम करा,
रोज सकाळी चाला आणि तब्येत उत्तम ठेवा, तुम्हाला काही झालं नाही, घरी जा. हे सगळं झालेलं असताना अर्धा तास ते आम्हाला लेक्चर दिले होते. लेक्चर म्हणजे ते लेक्चर नव्हतं, प्रवचन होतं. साक्षात बापूच आम्हाला सगळं समजून सांगत होते, आमच्या डोक्यावरून हात फिरवत होते, आमचं भय दूर करत होते, आमच्या मनाला सामर्थ्य देत होते. असा हा आपला मनसामर्थ्य दाता अनिरुद्ध बापू कधी आपल्यासमोर येतील आणि आपल्याला कुरवाळतील याची आपल्याला खरंच कल्पना नसते. ती गोष्ट घडली, आम्ही घरी आलो. आम्ही तिघही एकमेकांकडे बघत होतो. आश्चर्य म्हणजे काही औषध न देता माझ्या मित्राला सांगितलं, डॉक्टर मित्राला, अरे काही औषध दिलं नाही, तो त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. अरे काही न देता तुला सोडलं कसं? आणि खरंच सांगतो, तेव्हापासून मला आजपर्यंत काहीही झालं नाही. त्यानंतर 2 महिन्यांनी लिपिड प्रोफाईल करून आम्ही आपलं रुटीन चेकअप जे करतो त्याप्रमाणे चेकअपसाठी पुन्हा डॉक्टर यांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली आणि गेलो. 2 महिन्यांनी डॉक्टर पेनच्याकडे गेलो. खरंच म्हणजे नाच संगीत जे म्हणतात ते कसं असतं ते आपल्याला आधी कळत नाही, नंतर कळतं. की जेव्हा 2 महिन्यांनी आम्ही तिथे गेलो तर डॉक्टर तम्हाला विचारते, श्री रेमीचं रुटीन चेकअप असलं की त्यांना माहीत असतं की काहीतरी यांचा प्रॉब्लेम आहे, काय त्रास आहे, काय नाही, हे सगळ्याची त्यांना जाणीव असते. पण 2 महिने ते मला विचारले, तुम्हाला 2 महिन्यापूर्वी काही त्रास झाला होता का? बघा, खरंच तिथं डॉक्टर साक्षात बापूस समोर बसले होते आणि मला कुरवाळत होते, माझ्या मनाला सावरते देत होते. हरिओम, श्रीराम, अंबन्य, नाथ संगीत.